हॅलो अँड वेलकम या व्हिडिओमध्ये आपण शब्दांच्या जातीमधील एकच शब्द अनेक कार्य कसे करतो हे पाहणार आहे इथे आपण काही वाक्य घेतलेली आहे पहिले वाक्य कैकईला दशरथाने वर दिला या वाक्यामध्ये या वाक्यात वर या शब्दाने नामाचे कार्य केलेले आहे पुढील वाक्य तू त्या राजपुत्राला वर या वाक्यात वर हे क्रियापद आहे पुढील वाक्य पक्षी झाडावर बसतो या वाक्यात झाडावर वर, वर हे शब्दयोगी अव्यय आहे पुढील वाक्य बाण खालून वर गेला इथे वर हा क्रियाविशेषण अव्यय आहे पुढील वाक्य वर पिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात होता इथे वर हे विशेषण आहे पिता या नामाबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे आपण पाहिले वर या शब्दाने निरनिराळी कार्य केलेली आहे म्हणून शब्दांच्या जाती ओळखताना ज्या शब्दाची आपल्याला जात पाहायची आहे त्या शब्दाचे कार्य त्या वाक्यात काय आहे हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे माहिती आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू